We'll be right back.
आता तुम्ही पूर्ण करायचं सर्वांनी बरं का. जय जय राम कृष्ण, जय जय राम, जय जय राम. आता तुम्ही एकदा सगळ्या जणी बरं का, कारण हा सण महिलांचा आहे, उत्सव हा स्त्रियांचा आहे, है की नाही स्त्रियांचा उत्सव. मग टाळे कोण माझा आजा वाजवील का. जय जय राम कृष्ण हरी. आणि जी नसन म्हणली तिने जा गेली. मजा आली तालोचनी सारखाच आहे. वा वा सर्व सुखाचे आदर बाप रुक्म देवीवर. बाप रुक्म देवीवर, बाप रुक्म देवीवर.
लाडके गायक तपस्वी तपलेले स्वर अति गोडवा माधुर्य रसदार गाणं आणि त्यांचे सगळे सवंगड्यांसाठी जोरदार एकदा टाळी रे Oh.
बसाल का खुर्ची देऊ एखादी थकलेल्या लोकांसाठी खुर्चीची पण व्यवस्था हे गाव करू शकतं. हे गाव समृद्ध आहे, हे गाव संपन्न आहे, हे गाव स्वानंदी आनंदी परमानंदी आहे, कष्टाळू लोकांचं गाव आहे. इथे मनाला मोहिनी घातली जाते असं हे निम्मन गाव आहे. ज्याला मन नाही त्याचं सुद्धा मन जिथं जाग होतं त्याला निमोन असं म्हणतात. ऐक नाही बाई, आपला जीव थकलाय मकलाय माझा पण तो आला पण मा आला तरी किती उड्या मारल्या बाई. मी तुमचं स्फुरण, तुमची प्रेरणा, तुमच्या शुभेच्छा, तुम्हा सर्वांचे शुभाशीर्वाद म्हणून मेलेलं मन जाग झालं. येड्याला बुद्धी, श्याण्याला सिद्धी,
भवानीचं मंदिर आहे. म म्हणजे मांगल्य, दि म्हणजे दिव्यता आणि र म्हणजे रम्यता. आता सगळे रमलो म्हणून हे मंदिर आहे. आपल्या घरी रमलो का मरलो, जन्मभर मरलो बाई, पण ह्या सुनांना काय. आहे का यांचं माव लक्ष बाई, एवढा मोठा बंगला बांधला यांच्यासाठी. संसारामध्ये मरावं लागतं, खूप कष्ट घ्यावे लागतात, खूप दुःख भोगावं लागतं, आणि त्या दुःखाची काही काळ का होईना, जिथे क्षणकाल का होईना, त्या दुःखाची निवृत्ती जेथे होते त्याला मंदिर असे म्हणतात. आणि म्हणून वर्षाने एकदा का होईना यायचं या निमित्ताने, म्हणून सप्ताह, म्हणून अन्नदाते, म्हणून कीर्तनकारांचं सौजन्य. आज माझ्या लाडक्या शिष्यांचं सौजन्य आहे. आडनाव आंधळे, पण ते डोळस आहेत. काही काही दिसायला डोळस ना असायला आंधळे, पण हे आडनावाने आंधळे. पोरगा इंजिनियर केला सरपंचांनी, साहेबराव. हा माझा बालपणीचा लाडका शिष्य, हे चंद्रकांत शेठ. हा इथे राम बसलाय बघा, राम कडक टोपीतला राम. हे सगळं गाव, अख्खं गाव, किसनराव आलेत सोनेवाडीवरून आलेत. हे आमची सावित्रीबाई बरं का, ही सावित्रीबाई फुले बरं का ही. आणि त्यांचे मालक तिथे बसलेत, भागवतराव सांगळे. पर्यावरणाचं अति उत्कृष्ट काम करणारा वृक्ष मित्र म्हणजे भागवतराव सांगळे आहे. काहीतरी प्रॅक्टिकल करावं लागतं, नुसतं मोघम बोलून काय फायदा नाही. क्रिये विन वाचाळता व्यर्थ आहे हे. क्रिये विन वाचाळता व्यर्थ. बोलू तर लागा, थोडंसं बोलू लागा, थोडं पुण्य तुम्हालाही भेटेल. क्रियेविन वाचाळता व्यर्थ आहे. क्रियेविन वाचाळता. चष्मेवाले नाहीच बोलले बरं. माझं नेमका स्वभाव असा आहे, ज्याचं लक्ष नाही त्याच्यावर माझं लक्ष आहे म्हणायचं फक्त सगळ्यांनी. क्रियेविन वाचाळता व्यर्थ आहे. परंतु मागचं आंब लई पिकलं, तुम्ही बोलू लागा रे. हा परत एकदा, क्रियेविन वाचाळता. वा, म्हणून गुड डीड गुड वर्ल्ड अँड गुड वर्क. चांगल्या प्रकारची भाषा, चांगल्या प्रकारचं कर्तव्य, चांगल्या प्रकारची वर्तणूक जिथे शिकवली जाते त्याला वारकरी संप्रदायामध्ये कीर्तन असे म्हणतात. म्हणून आज आणि कीर्तनाला मी आलो म्हणजे काय, लय नवा नाही, नवी नवरी नाही, जुनाटच आहे. पण इथे मात्र या तीर्थक्षेत्रावर आल्यावर जुन्यालाही नवापणा येतो, त्याला भवानीचं मंदिर असे म्हणतात. जोरदार टाळे वाजली पाहिजे तुमची. अनादी निर्गुण, अनादी निर्गुण, निर्गुण म्हणजे रंग नसलेलं. काय बोला, निर्गुण म्हणजे हा रंग नसलेलं. निर्गुण म्हणजे आकार नसलेलं. निर्गुण म्हणजे आकार नसलेलं. निर्गुण म्हणजे रूप नसलेलं, बॉडी नसलेलं. निर्गुण, निर्विकार, आकाररहित आणि विकाररहित जे आहे. काय बोललो मी, तुम्ही सांगा. नाही
आता एवढं पुढं बसले बा भाऊ जी, असं काय करता भाई? तुमचं अजून शाळेवर लक्ष नाही खरं, धडा कधी सुरू झालाय? पाटीनं दप्तर हातात घेऊन जायचं, जायचं ग भवानी आईला पायचं, पण ऐकणाऱ्यांनी लक्ष द्यायचं नाही तर माझं बोंबलून उगच खोबरं व्हायचं. आकार रहित आणि विकार रहित जे आहे, सांग ओंकार, ओंकार ना अमोल, हा चिनला असतो बर का? हा सांगा, आकार रहित आणि विकार रहित. दादा तू सांग, जयेश सारखा दिसतो सेम तू तू. हा ज्याला आकार नाही, ज्याला उकार नाही, ज्याला रुकार नाही आणि ज्याला विकार नाही, शेठ किसनराव काय नाही, विकार नाही, आपल्याला आकारही आहे की नाही? कधी कधी बाया म्हणतात ना, आज कीर्तनच बाई बायांचं करावं तरी काय, आता त्या शब्दच सगळे बायांचेच आहेत, रचलेत पुरुषांनी, पण भाषा स्त्रियांची आहे. भाषा कोणाची आहे? याचं कारण असं आहे, स्त्रियांचं परिवर्तन झालं, स्त्रियांचं परिवर्तन झालं, स्त्रिया बदलल्या, सुधरल्या, समंजस झाल्या, संयमी झाल्या, सुधारल्या, अंधश्रद्धांमधून मुक्त झाल्या, तर त्यांच्या मांडीवर मोठा होणारा हा सगळा पुरुष समाज सुधरल्याशिवाय राहत नाही. बरोबर आहे की नाही? म्हणून म्हटले, ज्याची आई चांगली त्याचं पोरग चांगलं, म्हातारं नसाना का धड. आमची भवानी निघाली कीर्तना, आला का भवानी शब्द? भवानी बाया हो, भवानी शब्द काय तुम्हाला माहीत नाही का? यांना नसलं माहिती, पण काय काय म्हातारं पिऊन आलं का म्हणतात ना म्हातारीला, ए भवानी कोळ्यास काय करेल काय बाया हा म्हातारा, तिंदूस तिंदूसून जा उठावा तवा बाई, मला भवानी म्हणतो मी, चालले माहेरा, जाते माहेराला, 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 जाते माहे. दादा तुम्ही नाही, तुमच्या मागचा दादा ऐकू येत आहे का? मग तुमचं काही मला आनंदच नाही. नाही येऊ द्या, तोंड हलवा. नाही का येईना, मी काहीतरी पायाला आलो का काय म्हणताय ते? मला शिविका द्यायना, पण त्या तालात द्यायचं. चोर लाव ना, हे आमचे चंद्रकांत शेठ पा, पाहिलं येड्याला शहाणपणा येतो, आणि काही काही पाहिलं का शहाण्याला येडपणा येतो. येड्याला शहाणपणा जिथे येतो त्याला कीर्तन असे म्हणतात. टाळी टाळी कुठं वाजवली? जाते माहेराला, जाते हा, जाते माहेराला, जाते माहेराला, जाते माहेराला, जाते माहेराला, बोला 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 बोला. काय जाते माहेराची व्याख्या कोण सांगितली? सावित्रीबाई तू 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 माहेरीसीस. माहेर म्हणजे स्वातंत्र्य.
काय ताय बरोबर आहे. पप्पांच्या घरी गेले अजूनही पंजाबी ड्रेस घालू शकता, खरं आहे की नाही? आणि सासरी घरी आल्यावर मामनजी चहा घ्या. मामनजी मला काल निमून मध्ये तर पंजाबी ड्रेस हिंडत होती. आवं ते माहेर रे माझ, माहेर म्हणजे स्वातंत्र्य आणि सासर म्हणजे परतंत्र्य. सर्वांच्या आधी उठायचं बाई, सर्वांच्या नंतर झोपायचं, सगळे जेवल्यावर जेवायचं, राहिलं तर खायचं नाही तर तस झोपायचं. काय खोटंय काय ग आई? आणि ह्यो बाबा गांजा पिऊन आला तर मग विचारूच नका, भगुलच तोंडाला लावलो कोड्याशात. अरे बाबा का बैल का काय काय बाई, भगुलवर कोड्याच प्याला मिळाला हा काय? रेड्याचा भाऊ का बैलाचा भाऊ? म्हणला गांजा प्याल्यावर तसंच असतंय. बिचारीने त्या भगुल्याच्या काठाला मसाला राहतो ना, त्याला भाकर लावून अर्धा तुकडा खाला आणि तशीच झोपली. हो बाबा सकाळी उतरल्यावर म्हणलं काय गो, रातचं कोड्यास लय भारी व्हायल होतो, तुला नाही का राहिलो? ती म्हणते का खायसा मेल्या वाटोळा, तुझ्या किरडीचा बांबू मोडला तुझ्या, एवढी प्याला आमटी. जी म्हणेल ती मावली नाही, ती म्हणते मला नाही राहू द्या, तुम्ही जेवले तरी मी जेवल्यासारखीच आहे. असं जिला वाटतं तिला जगदंबा असे म्हणतात. या जगदंबेकडं पाहून आपल्याला जगदंबा होण्यासाठी आपण वर्षातून नवरात्रीला एकत्र येतो. नवरात्र म्हणजे नऊ दिवस नाही, न्यू नाईट, नवी रात्र. दादा तुझं नाव काय रे? संदीप. ए इकडे ना तू, इथं ये ना, लईच गोडवा आहे रे तुझ्यात. नाही खरंच गोडवा आहे. तुम्हाला सांगू, गीतेमध्ये असं म्हटलंय, तेज क्षमा धृती शौचम आद्रोहो न अतिमानिता भवन्ति संपदं दैवी मभिजातस्य भारत. तेज पाहिजे, सौंदर्य पाहिजे, त्याच वेळेला सुंदर उफाळलेलं तारुण्य पाहिजे, त्याच वेळेला सत्ता पाहिजे. तारुण्य, सौंदर्य, सत्ता आणि संपत्ती या चार गोष्टी एकत्र येऊन ज्याच्याकडून मूर्खपणा घडत नाही त्याला परशुराम असे म्हणतात. अंबाबाईचं बाळ म्हणतात त्याला. म्हणून गीतेनं आम्हाला शिकवलं, बेटा निर्भय बनो, अभयं सत्व संशुद्धी ज्ञान योग व्यवस्थिति दानम तमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तपार्जव. निर्भय बना, भीती मुक्त व्हा. आज आपली बहीण आपली लेख मुंबईला, पुण्याला, शहरामध्ये, खेड्यामध्ये सुद्धा पोरगी घराच्या बाहेर गेली, मग ती सून असो नाही तर लेख असू द्या, तरुण पोरगीला आज मोठं भय निर्माण झालं आहे की नाही? बायांनो हो म्हणा नाही तर नाही म्हणा. झालं आहे की नाही?
नीट घरी येते का नाही का कोणी तिला पळवून नेतय का अत्याचार होतोय का व्यभिचार होतोय का बलात्कार होतोय एवढं भय आज या देशात निर्माण झालं असताना त्या भयातून मुक्तता जे ठिकाण करतं त्याला मंदिर असे म्हणतात. म्हणून आज आपण सगळे माहेरी आलोय. कुठे आलोय बोला? माहेरी आलोय. इथे भय नाही, इथे मूर्खाला सुद्धा शहाणपणा येतो, टेम्पररी का होईना. काही दारुडे पण लोक असतील मागं पुढं, इथं नसतील आमच्या तिकडं, पण आता इथं आल्यावर चिडीचोप काय करू शकत नाही. इथे आहे का एखादा येऊन बसू शकतो का इथं? नाही ना. कारण काय? विकार मेला, मेला नाही, सॉरी, मेला नाही, गेला. काय म्हणायचं रामभाऊ? गेला. ज्या विकारामुळे आपल्याला तो दारू प्यायला लावतो, गांजा प्यायला लावतो, मांस खायला लावतो, जुगार खेळायला लावतो, खोटं बोलायला, बरोबर आहे. तो जो विकार आहे तो दंभरूपी सासरा आता मंदिराच्या बाहेरच उभा राहिला, त्याला इथे येण्याची परवानगी. सासरा माझा गावाला गेला, सासरा माझा गावाला गेला, सासरा माझा गावाला गेला, सासरा माझा गावाला गेला, माझा. वा वा. विचार गेलाय का म्हणून सासरा गावाला? सासरा माझा गावाला गेला, सासरा माझा गावाला गेला, सासरा माझा गावाला गेला, सासरा माझा गावाला गेला, सासरा माझा. काही काही बायांना सासरा नसेल तर म्हणतीच नाही. अगं बाया, तो नाही सासरा. आपल्या शरीरात एक सासरा आहे, हा घरातला सासरा तरी बरा आहे, पण इथला सासरा लय वाईट, खराब. सासरा माझा, हा जो बॉक्स आहे ना त्याच्या पाठीमागचा सगळ्या महिलांनी म्हणायचा, पुढच्या नाही बरं का, मागच्या शिव लावून म्हणा. एक तर मंडलिक बाबाने मला पहिलीच बंदूक दाखवली, सुरू व्हायच्या आधीच गोंधळ. सासरा माझा गावाला गेला, सासरा माझा गावाला गेला. ही बाई काय हिंडती काय कळत नाही. मग काय शोधी ती का जोडवं हरवले? ए मावशे का ग इंडती रानूमाळ? वेळ थोडा आहे आयुष्याचा. सासरा माझा गावाला गेला, सासरा माझा गावाला गेला. इकडचं वावर जरा कमी पडत आहे बरं का, इकडे खत कमी पडलं का काय या खानातल्या? बघा, वेळ थोडा लागतो मला, कारण आय एम मास्टर. मी स्टुडंट नाही, मी मास्टर आहे. मी सगळ्यांकडून बोलून घेतो चंदूभाऊ, बरोबर. सगळ्यांना समाधान मिळतं की नाही बोला, नाही तर मी आलो आणि सुरू केलं प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला आपण कधी होते प्रसंग पिठो बरोबर. बरं, माझं पाकिटही कमी आणि कीर्तनाची हमी, खरं आहे की नाही पोरांना? काय जयेश, जयेश इंजिनियर झाला, आळंदीला होता माझ्याजवळ, त्याला संस्कार चांगले आहेत.
त्याला मी पाळण्यात घातला. पाळण्यातला मुलगा, माझ्या हातानं पाळण्यात घातलेला मुलगा आज एवढा मोठा आय टी इंजिनियर झाला. पण आळंदीला राहून, कॉलेजला राहून न बिघडता जस्साच्या तस्सा परत घरी आला, हे त्याचं कौतुक आहे. कर म्हणून माझ्या बहिणींनो, पुरे एकची पुत्र माय पोटी, एकच पाहिजे. पण कसा पाहिजे हे बघा, असा. हे शांताराम महाराज ना, पुतण्या तुमचा, हे निवृत्ती महाराज, भगवान महाराज, हे आमचा लाडका. हो, हे सगळी पिल्लं होती, कडव घेऊन हिंडत होतो यांना मी. तर काय गोड घातात बघा ना. सासरा म्हणजे ताब्यात ठेवणारं माणूस, बरोबर आहे. ए अगं, तुझा सासरा तिकडून येतोय डोक्यावर पदर घेणं येडमाटे भवानी, म्हणजे भवानी शिवी आहे बरं का, आहे की नाही ताई. कोणीतरी कोणाला तरी भवानी कधीतरी म्हणलंच असं मला वाटते बाबा. आणि पूर्वीच्या सासा तर म्हणायच्याच भवानी. आणखी एखादा शब्द सांगा बरं त्याला जोडून, हे तर मी सांगेल. तुम्ही म्हणाल तुम्हाला एवढं कसं काय येतं, नाही आव तसं आहे पण तो याला नाही जोडून येत. हा, यांच्या तोंडात आहे म्हणते, म्हणती नाही, चापतर आहेत मोठ्या बहुच क, खोटं नाही बोलायचं म्हणतात. पण याचा अर्थ यांना माहीत नाही आहे, पण म्हणत्यात बहुचक भवानी आवदासा. आणि आताच्या तर वेगळ्याच आहे कुत्री. आणखी एक म्हणत्यात शेपुर्डी. सासरा माझा गावाला गेला, सासरा माझा गावाला गेला. तिकडच मरू दे त्या अग बाया, व याच्यात एखादा असला सासरा तर बळवी ना आपल्याला. तिकडच मरू दे त्याला भवानी आहे रोड ग वाईने तुला, तिकडच मरू दे त्याला भवानी आहे रोड ग वाईने तुला. तिकडच मरू दे तिला भवानी आहे रोड गावाहील तुला, रोड गावाहील तुला भवानी आहे रोड गावाहील तुला. एक गालात माझ्या फटका बसा वाटतोय रे, काय धुंपड वाजवतोय घडी. जगदाळे ना का जगजाळे, दाळे दाळे, जगदाळे जगदाळे, आम्ही चिकदाळे. आम्ही एखाद्याला लागलो का जखमच बरी होत नाही, फार जीवाला जीव जोडून खाओ. अतूट काय शब्द आहे त्याचा, अतूट नातं. रक्ताची नाती कधीतरी दुरावत्याची शक्यता असते, बरोबर आहे किसनराव. म्हणून रक्ताची नसलेली चार नातेवाईक जोडणं म्हणजे वारकरी संप्रदायाचं होणं. पण वारकरी संप्रदायाचं आम्हाला कोण होऊन देत नाही ते विकार.
काय शब्द आहे त्याचा? बाबू कुठे आहे? लीलाबाई तुम्ही म्हणाले बाबा काय नाती गोळा करा आला का काय? माझ्या जीवाची हो ही माणसं, त्यांच्यामुळे आयुष्य चांगलं गेलं, पैसे नाही मिळवले मी, काय चंदू शेठ, पण तुमच्या सगळ्यांच्यामुळे मी अगदी कोवळा तरुण होतो तेव्हा या गावात फिरत होतो आणि आयुष्य तुमच्या चूलघरापर्यंत गेलं, पण आता 66व्या वर्षापर्यंत सुखाने राहिलो ही सगळी तुमची कृपा आहे. तुमच्यामुळं हे सगळं घडलं. मला तपश्चर्या करावी लागली नाही, डोंगरात जावं लागलं नाही. हेच आपले डोंगर. हो म्हणून माझ्या राजा हो, हे परत नाही. एवढं सौंदर्य कसं आहे रे? कोणी म्हणतं एक पप्पी देतो का? खरं बोलायचं. आणि लई डांबराचा माऊस भाऊ असल्या मग फुग्याच्या फुग्या, एक डोळा साळ्यागाव आणि एक डोळा माळ्यागाव. अहो ते मरू द्या. तुम्ही आता तरुण आहात, तुमची पर्सनॅलिटी पाहिल्यावर आकर्षण वाटतं, ॲट्रॅक्टिव्ह वाटतं, आनंद वाटतो ना तुमच्याकडे पाहिल्यावर. मला सांगा, मी तुझा एक पप्पा घेतला, ऐका ना ए पोरांना, मी याचा एक मुका घेतला. मग अशी येता येता तिथं एक म्हातारा उभं होतो, त्याच्या दोन्ही शेंबड्याच्या नाळ्या बाहेर आल्या होत्या. पार इथं वटाच्या बाया आत गेला शेंबू म्हाताऱ्याच्या, आणि तेव्हा मी याचा मुका घेत होतो. म्हातारं म्हणलं वाबळे मार त्याचा एक मुका घ्या, माझा एक घ्या. काय हो घेईल का माणूस? अरे मरू द्या. नाताचा मुका म्हातारीनं घातला. म्हातारा तिथं उभा होता. काय ग त्याचा मुका घातला माझा? काय बाई या म्हाताऱ्याला याड लागलंय का काय? एकदाच ही वेळ शेवटची पाळी, एक मनुष्य शेवटची पाळी. तरुणांचं कौतुक करा. तरुण गावात नसतील, तरुण घरात नसतील तर घराला शोभा आहे का बाया? सगळीच म्हातारी माणसं, थोरलेला काही झालं नाही. मत वय असाच मोकार कोरा राहिला बाई, आणि आम्हाला काही नाही. आम्ही ते दोन दाद्या बायकोणती दाखली म्हणजे आम्ही सा म्हातारी घरात पोराचा तपासच नाही. शोभेल का हो घ? माझा चिमणा आला नाही अजून. मजा वाटते. 20, 21, 22 वर्षाची पोरं घरात पाहिजेत. मला तर वाटतं पोरांनो तुम्ही मोठंच नाही झालं पाहिजे खरं. हा 1, 2, 3 हा 4 इकडे बसला, हा तो 1. त्याचं माझ्यावर लक्ष नाही आणि त्याच्यावर लक्ष ठेवून काय करू मी? ते इथून फोनवर बोलतोय म्हणलं कशी गंमत. माझ्या भगिनींनो, माझ्या भावांनो, स्वप्नातल्या कळ्यानो, स्वप्नातल्या कळ्यानो उमलू नकाच केव्हा, स्वप्नातल्या
सारखे दाण्याचे वोट ती काळी दाढी पिकू नये दोन चार दात पडू नये कानाला बहिरेपणा येऊ नये डोळ्याला आंधळेपणा येऊ नये नाही तर मोबाईल कसं काय बघशील स्वप्नातल्या कळ्यानो उत्कृष्ट मृदंग वादक आहे हात गोड नाक गोड शेंबूड नाही पण भाऊ तुमचा शेंबूडही खावा वाटतो काहींना हे उमर आहे 20 वर्षानं जगदाळे जर तू मला भेटला तर तुझ्या हातात एक पोर खांद्यावर एक आणि ही दाढी फार चुना लागलेला असेल हे उमलायला नव्हतं पाहिजे असं कवी सांगतात पण उमलल्याशिवाय राहणार हे कालचे आजचे गडी काही दिवसानं मधी बसल्याशिवाय राहणार आणि काही दिवसानं मधलं गडी माग कुठं निघाला कीर्तन संपलं तरी ते अजून येतच बरोबर आहे जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानु दर्शन क्षणभंगुर क्षणभंगुर याच्यामुळे नाचतोय
क्षणभंगुरा मला माझं आश्चर्य वाटते की मी एवढा थकलोय की काल मला 10 जुलाब झालेत, आजही 10 झालेत. हे जुलाब आहे का गुलाब? गुलाब आहे. आणि तरी एवढा टनाटना पोऱ्यासारखा उड्या मारतोय. ही तुमची कृपा आहे सगळ्यांची बरं का. वाजवणारे गाणारे श्रोते प्रसन्नता, तुमची प्रसन्नता मेलेला मढ जाग करते. हो कैसा वासुदेव बोलतो बोल, कैसा वासुदेव बोलतो बोल, कैसा वासुदेव बोलतो बोल, कैसा वासुदेव बोलतो बोल. वाह वाह पहा पट्टे पहा क्या बात है. हरी हरी तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवण्याचा प्रयत्न करा. इथं किती बाया घटी बसल्यात ना, या वर्षी घटी बसल्यात का घटी. तुमच्या गावाला येईन, तुमच्या गावाला येईन, तुमच्या घाला जीव, दहा पाच घाला जीव, दहा पाच घाला जीव, दहा पाच घाला जीव. तुमच्या गोंधळाला येऊ, तुमच्या गोंधळाला येऊ, मागच्या माऊल्या हो आवडलं का? अजून माझा आवाज बरा आहे का? कारण मी निमूनचंच कोळ्याच खाऊन राहिलो आहे. अजून तुमचंच दानं घेऊन जातो आणि तेच वर्षभर खातो म्हणून मला येते बरं का सगळं. एक नंबर बोलतो, खोटं नाही बोलत. जयेशने आताच गाठोडं बांधून ठेवलं, म्हणलं भाऊ गहू संपलेत, म्हणलं लगेच घेऊन जा. आमच्या चंदू दादाने तर खांद्यावर पोती टाकून धान्य गोळा करून दिलं आहे.
दिंडी नंबर 86 आज तिची जगात किंमत आहे त्या दिंडीची. पण ती पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी दरवर्षी मुख्यमंत्री माझ्यावरून असतात. पण मी ती निमूनकरांची कृपा विसरत नाही. ते गोळा केलेले माझ्या पडत्या काळातले प्रसिद्धी नसलेल्या काळात या परिसराने जे मला सहाय्य केलं ती दिंडी नंबर 86 आज जगामध्ये प्रसिद्ध आहे ती निमोणकरांची कृपा आहे. या परिसराची कृपा आहे. कणकुरी आहे त्यात सगळेच गावं आहे तिकडची सोनेवाडी आमचं माहेर जेवू घाला पण 10-5 घाला जेवू तुमच्या गावाला येऊ. पण ते जेवू ज्याला घालायचंय त्याला काय नाही पाहिजे विकार नको. काय नको मोठ्याने बोला. जे माणसाला भिकार बनवतं त्याला विकार असे म्हणतात. कळलं ना भिकार. कळलं ना भिकार म्हणजे शहाण्यातून उठवतं आणि मूर्खात बसवतं. बरोबर आहे. मला यायचं मला पण काय करावा दुपारी ढोसले. कळलं का विकार काय करतो. अर्जुनानं विचारलं देवा मी तुम्हाला जास्त नाही विचारत पण एक गोष्ट मला सांगा. कधी कधी शहाणी माणसं वेड्यासारखं का वागतात. अर्जुन उवाच म्हणाल का सगळेजण. म्हणा एकदा हो द्या गीतेचं पारायण. अर्जुन उवा अर्जुन नाही बरं का. अर्जुन अला काना नाही अर्जुन नाही. अर्जुन उवाच वा वा जोर लाव ना. येत नसलं मग अशी आयडिया सांगितली काय करायचं तोंड हलवायचं. अर्जुन उवाच वा वा अथकेन प्रयुक्तोयं पापं आचरति पुरुषः पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः. घाई घाई बोलल्यामुळं नाही आलं. आपल्याला बलतं बोलायची सवय नाही. हे कसं यायचं. अनिच्छन्नपि सगळे जोरात. अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजित. डोळ्याला पाणी लावा हातावा हात पावा आणि 2-4 बोटे हे नाकात घालू नका. ही गीता आहे बरं का. हे तुम्ही म्हणल्या का त्या दगडात ओंड्याच्या देवापुढं म्हणायची मंत्र नाही बरं का. हे गीता इज अ लाईफ बुक. गीता हा जीवनग्रंथ आहे. तेज वाढवतो क्षमा समर्पित करतो. म्हणून ज्याच्याकडे विकार नाही अशा लोकांना प्रसाद देणे म्हणजे कीर्तन करणे. कीर्तनाची व्याख्या किती सुंदर आहे बघा. म्हणून निर्गुण या शब्दाचा अर्थ काय सांगितला. आकारही नाही आणि विकारही नाही. विकार म्हणजे कोण सांगेल बरं आपल्या भाषेत. विकार थोडा सुशिक्षित शब्द आहे बामनिहाळीचा पुणेकरांचा. त्याला की नाही अलीकडे विकार झालेला आहे. आपल्याकडे त्याला आजार म्हणतात है ना. आणखी काय म्हणतात शिवीच्या भाषेत ना तुला रोग आला तो. विकार म्हणजे आजार. आजाराचे दोन प्रकार. कोरोना होतो तो शरीराला
मलेरिया होतो तो दादा झोपू नका ना भावजी तुमच्यावरच बाय मा लक्ष काय करावा यो एवढा चकचकीत बाबा इकडे बसला इकडे बघा ना पा गणपतराव कसे आहेत किती चिकन आहे अजून बघा त्याचा हळद लावून नवरा करावा पण नवरी नवरी तीच पाहिजे पण हा जोरात टाळी हा आमचा पहिला पैलवान आहे हा तालमीतला गणपतराव विशेषज्ञ माणूस आहे आणि रसज्ञ माणूस आहे आणि गाणाऱ्याविषयी गोड वाटतं त्यांना म्हणून ते गायक आहेत काही काही स्वतः करीत बसतात हे सगळे रसाळ आहेत हे रसाळ आणि मी ढसाळ पण मजा येते ना नेहमीपेक्षा रोजच्या लय प्रकारचे शरीराचा आजार बरा करता येतो हॉस्पिटलमध्ये पण मनाला आजार झाल्यावर इकडून किती फोन करा तिकडून उचलतच नाही तर बॉम्ब लायचे का हॅलो 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 हो शाळेतून आलं हाफ चड्डी वर टी शर्ट घातलं ते डबडं हातात घेतलं पण कोणीतरी आईबाईचा नंबर आणला होता शाळेतल्या घराच्या मागं गेलं अंधारात मागून फादर आला फादर दांडक घेऊन रुमनं कळत एकच रुमनं घातलं त्या कार्टीला कमर पळाल जयेश बर करे असं घाटा घाटाने ते घसरंडीने हायवेनी पळ सुटलं लवकर बोल पप्पाने हाणलंय लवकर बोल पप्पाने हाणलंय आणि मागून गाडी आली एस टी पॉंग 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 म्हणजे ऐकते का सॉंग त्याच्यावरून गाडी गेली मोबाईल बाजूला पडला आणि मग त्याच्यातून आवाज आला हॅलो हॅलो हा म्हटला मी गेलो म्हणून माझ्या राजाओ मगाशी पहिलं वाक्य बोललो हे जे अभंग आहेत ना हे दिसायला जरी पुराण कथांसारखे वाटले तरी या पुराण कथा नाहीत संत पुराण बडबडायला वेळ नव्हते संत पुराण बडबडायला वेळे नव्हते हे वास्तव आहे वास्तव अनादी निर्गुण प्रगटली भवानी 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 ला इलाहा इल्लल्लाह अल्लाहो सगळे धर्म जिथे सारखे वाटतात सगळे पंथ जिथे सारखे वाटतात आणि जातीचं नष्ट होऊन फक्त मनुष्य माणसासारखा जगतो त्याला वारकरी असे म्हणतात म्हणून हे कुराण पण असं हे आजान पण असंच आहे गीतेसारखंच आहे ते म्हणते पैगंबर सांगतात भगवान सबसे बड़ा है भवानी माता वो निर्गुण है वो अनादि है जेव कोठे च नवते काई 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 चंद्र सूर्य तारा नाही चंद्र सूर्य कान्होबा हे कान्होबा
तुझं वाजवणं व्हायच्या आधी त्याचं टाळं घ्यायचंच खालून संपलं नाही. हां, एकदा त्यांना घेऊन बरोबर. हां, कसं आहे पिल्लू? कसं आहे पिल्लू? कुठून आणले धरून? जगदाळे बाबा गेले का? या असं लाळा लावून गळा कापतात. पुढे आहे, पुढे असेल एखादी. तेथे एक ढाल गज निर्माण झाली. काय शब्द आहे? 92. हा शब्द ऐकला कधी? ढाल गज. नको मायाशी वाद घालू. ढाल गज, ढालगज, बहुचक, भवानी, एका अर्थाचे शब्द आहेत बरं का. थोडक्यात मोकळी बाई म्हणतात ना, तिला काय मोकळे आऊ? गटी काय बसन आणि बट्टी काय बसन, तिला काय मोकळे आऊ? ती भवानी मोकळं झालेलं लाईफ, स्निग्ध आयुष्य, कुठल्याही प्रकारचा राग द्वेष वियुक्त आहेस तू. विषयानिंद्रियश्चरण आत्मवशैर्विधेयात्मा प्रसादमादिगच्छति. राग द्वेष कामना इच्छा वासना या ज्याच्या कायमच्या गावाला गेल्यात आता परत येणार नाहीत, तो सदैव सुंदर राहतो आणि छत्रपती शिवाजी राजा होतो. है की नाही शिवाजी राजा? तुमच्या रूपात शिवाजी राजांच्या रूपात काय फरक आहे रे पोरांनी? पण सांगू तुम्हाला, अशी आई असावी लागते बाळा. अरे स्वतःच्या सुखाचा काय प्रयत्न करतोस? रयतेचं स्वराज्य निर्माण केलं पाहिजे राजा. शेतकऱ्याच्या मालाला, शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला सुद्धा कुणी हात लावू नये, अशा प्रकारचं मोकळं सुखाचं, महाराष्ट्राच्या सुखाचं स्वराज्य निर्माण करण्याची संकल्पना जिच्यामध्ये होती ती माय राणी जिजाऊ आहे. म्हणून ती जगदंबा आहे, म्हणून ती आंबा आहे. आंबा कसा शब्द आहे बोला? आंबा. मोठ्याने बोला दादा, बोला ना. योग जरा जाऊन येऊ का? आंबा. हा, हे दोन पोरं तुम्हाला भारी बोलतात बघा. म्हणा रे पोरांनो आंबा. असं तुमचा जसा जीव गेलाय रे, कधी जेवाय बसतो कधी वर पितोय. आज देशमुखांची पंगत आहे ना, कोतुळचे देशमुख. एवढ्या लांब आले बघा आई भवानीसाठी, आहे की नाही? आणि कीर्तनाचं सौजन्य सरपंच साहेब. खरं जयेश, तू काहीतरी राजकारण करायला पाहिजे होतं, एखादा चांगला पैशावाला घ्यायला पाहिजे होता रे. कळलं ना आता तुम्हाला? निर्गुण म्हणजे भवानी. बोला, निर्गुण म्हणजे आणि भवानी म्हणजे काय? कळलं ना आता? जनी म्हणे आयशा रीती, जनी म्हणे आयशा रीती. अरे पिल्लू लय भारी आहेत रे, असं असेल तू लहानपणी बघ कसं गोड आहे बघा ना ते. ए पोरा, ते पिल्लू पाहा ना कोणाचं आहे? तुमचा आहे. वा वा वा, टाळे टाळे. तो देखणा आहे, सुंदर आहे, लहान असून टॅलेंट आहे, ज्ञानी आहे तो. असं ज्ञानी पाहिजे, चप्पळ पाहिजे, चप्पळ. तीच माणसं मोठी होतात, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात ना.
आपण कोणतं गाणं म्हणतो आता? क्या बात आहे, हे ध्यानावं आहेत बाया. म्हणले बाबा तुमची लय बाई सुरुवातीलाच गाय केली बाबांनी, आता थोरला सासरा म्हणून ऐकावं लागतं ना. जनी म्हणे आयशा रीती, जनी म्हणे आयशा रीती, हा समजावीते काना प्रती, समजावीते काना प्रती, महाराज तुमच्या पोराला काय खाऊ घालताव? हुशार आहे पण रक्तातच असावं लागतं रे. हो आणील, हो आपले दादा त्यांचा नातू आहे, हा आणील आहे. आता किती मोठी पोरं झाली बघा, दादांची आठवण येते रे बाबा. खरंच माझ्या बहिणींनो, भवानी म्हणजे ध्यानी किती तरी धरावे, ध्यानी किती तरी धरावे, हे बबनरावच बाबा दुसरा. हो ना, खरंच ना अनिल, तुला एकदा दादांनी मारलं होतं माझ्यासमोर, तर मी दादांवर आगवलं होतो, कारण हा मला खूप आवडतो लहानपणापासून. गुपगुपीत गालाचा बरं का, आता कसं आहे काय माहीत. दादा गेले पण खरंच खरंच मैत्री होती बरं का आमची, मनापासून मैत्री. भवानी शब्दाचा अर्थ सांगतो तुम्हाला, अनादि निर्गुण. तर अनादि याचा अर्थ असा आहे जे आजही राहील, जे उद्याही राहील, आणि उद्यानंतरही जे शिल्लक राहतं त्याला अनादि असे म्हणतात. आता मला सांग, पंजोबांचं नाव काय होतं तुझ्या? संदीप माहिती तुला पंजोबांचं नाव? मग तू चांगला मुलगा आहेस की अजून पंजोबांना आठवणीत ठेवलं आहे. बाई तुमच्या सासऱ्याचं नाव काय होतं? हा बाबूराव. वा, आणि आज सासऱ्यांचं? नामदेवराव. आणि नामदेवरावांच्या वडिलांचं? अगं बाया कसं तरी तिथपर्यंत धरलंय बाई ध्यानात. तुम्ही तुमच्या नातवंड धरतील का नामदेवरावला ध्यानात? पण छत्रपती शिवाजी महाराजांना चंद्र सूर्य आहे तोपर्यंत माणसं आठवणीत राहतील, ठेवतील, त्याला अनादि असे म्हणतात. आम्ही आहे तो जय जयकार करतो छत्रपती शिवाजी महाराज. आपणही बोलतो, बबनराव पण बोलायचे, अनिल भाऊ बोलतात, त्यांचा मुलगा बोलतो आहे, त्याचा मुलगाही बोलेल, त्याचाही मुलगा बोलेल, त्याचाही मुलगा जे बोलेल त्याला अनादि म्हणतात, जे संपतच नाही. अनादि खरं सांगू, ज्याचं हृदय मोकळं झालंय तो दुसऱ्यासाठी जगण्याचा प्रयत्न करतो. आपला भाऊ गरीब आहे, मग मी माझ्या गरीब भावाला सुद्धा माझ्या एवढा श्रीमंत करण्याचा प्रयत्न करील असा जो भाऊ बोलतो त्या भावाला सुद्धा अनादि म्हटलं तरी चालेल. पण हे कधी होईल? झाले आकाश मोकळे, झाले आकाश मोकळे,
आकाश हृदय आकाश कौन सा आकाश पुराणों हमारे दिल में एक ही है वो मेरी होनी चाहिए बस आमच्या त्या ओझरच्या गणपतीला चतुर्थीला नुसत्या पोरांची पोरींचीच लाईन असते म्हणलं या पोरांना काय येड लागले त्या गणपतीच्या नादी लागल्यात का रे म्हणे आमचं अफेअर आहे ते सक्सेस झालं पाहिजे म्हणून चतुर्थी धरली अरे असे उपस धरल्याने पुरी पटतात होय अरे दोन दोन फ्लॅट पाहिजेत एम एस सी बी एस सी आय टी इंजिनियर पाहिजे ए पी आय आय पी एस अधिकारी पाहिजे दोन फ्लॅट पाहिजेत 2 लाख पगार पाहिजे मग न पटता आपोआप पटतात आय वॉन्ट युअर एज्युकेशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कृपा आहे आपल्यावर सगळ्यांच्यावर ते सुद्धा अनादी आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही डोक्यावर पदर घ्यायचा खांद्यावर पदर घ्यायचा पंजाबी ड्रेस घालायचा का जीन्सची पॅन्ट घालायची स्त्रियांनी हे त्याने त्याने आपापलं बाईनं ठरवायचं आहे तिला जर कोणी तिच्या वेशभूषेवरून केशभूषेवरून तिच्या बोलण्यावरून जर कोणी जर वाईट बोललं तर त्याच्यावर कोर्टामध्ये जेलमध्ये गुन्हा दाखल होतो हे डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्या संविधानामध्ये लिहिलंय म्हणून बायांनो तुम्ही सुखी आहात म्हणून तुम्ही प्रांत तुम्ही कलेक्टर तुम्ही पी एस आय तुम्ही अधिकारी झाल्या ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कृपा आहे म्हणून बाबासाहेब हे तुकोबारायांचे वारकरी आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा तुकोबारायांचे वारकरी आहेत हे महाराष्ट्राचं भाग्य आहे म्हणून भवानी या शब्दाचा अर्थ होतो मोकळं जीवन जगणारा माणूस की ज्याला मागे आणि पुढे काहीच काळजी नाही तोच दुसऱ्याची काळजी करू शकतो चंदूदादा बरोबर आहे ना ज्याला स्वतःचंच पडलं आहे एकच धोतर धोतून घालवतो आहे धोतून घालवतो आहे त्याला म्हणलं जर एक धोतर दान करावं अरे मलाच नाही भाऊ बरोबर आहे ना म्हणून समर्थ आणि श्रीमंती असून सुद्धा ज्याचं अंतःकरण आकाशासारखं मोकळं आहे त्याला भवानी असे म्हणतात आणि म्हणून ती अनादी भवानी माझ्या निमोण गावात आहे आम्ही सर्वजण भवानी होऊ आणि मोकळं निर्विकार आयुष्य जगू काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ आणि अहंकार या सगळ्या गोष्टी एकदा का पळून गेल्या की निमोणच पंढरपूर झाल्याशिवाय राहत नाही असं आम्हाला कीर्तन सांगतो कशाला जाता दूर तुम्ही कशाला जाता दूर कशाला जाता दूर तुम्ही कशाला जाता क्रोध लोभ म्हणली बाबा पुढे काय काम क्रोध लोभ वा म्हणली बाबांसाठी एक टाळे वाजवा जोरा हा जुना आशीर्वाद आहे बर का हे लिंबाचं झाड आहे लिंबाचं म्हणजे दिसायला जरी कडू असली चव पण परिणाम मात्र गोड आहे त्याला पण अनादीच म्हणतात विषयेंद्रिय संयोगा धत्तक रे मृतोपमं परिणामे विषमेवं तत्सुखं राजसं धृतं
येही संस्पर्श जा भोगा दुःख योनय येवते आद्यंतवंत कौंतेय नतेषु रमते बुध. हे गीतेमध्ये काय चिंतन सुंदर आहे खूप. आज इथे भागवतकार आहेत मंडलिक महाराज, नवे मंडलिक महाराज, जुने मंडलिक महाराज, सगळा घुगे परिवार, आखाडा शांताराव महाराज, नाही का. जगदाळे आणि वाबळे तुझाळे आणि माझाळे घेऊन हिंडायचं रे सगळे, हे की नाही. सगळे सगळे सुखी व्हावेत, सगळ्यांना आनंद मिळावा, बरोबर आहे. सगळ्यांची पोरं बाळं सुखी व्हावी, सगळ्यांच्या पुरी बाळांची लग्न होऊन सुखाने नांदायला जाव्यात असं जिला वाटतं तिला भवानी असे म्हणतात. म्हणतात ना, तू काय बाय मोकळी भवानी, तुला काय म्हणजे काय, तिला तिची काळजी नाही. ज्याला ज्याची काळजी नाही तोच जगाची काळजी करू, बरोबर आहे. म्हणून अनादि निर्गुण प्रगटली भवानी, ती भवानी म्हणजे बुद्धी. बोला, भवानी म्हणजे, कळलं ना. आपली बुद्धी सजग पाहिजे, आपली बुद्धी तेजस्वी पाहिजे. जर बुद्धी जर मोकळी नसेल, अडकली असेल तर काय. एक आजोळी आलं मामाच्या गावाला, शहरातलं होतं बरं का रे, शहरातला पोरगा गावाला आला. गावाला आला आणि 10-12 दिवसांनी मुंबईला जायचा होता तो. ते दिवाळी होती ना, त्या दिवाळीच्या दिवशी आपल्याकडे दिवे लावतात ना, उंबऱ्यात दिवा, कोणेरात दिवा, बरोबर, रांगेत दिवा, बाहेर दिवा, उंबऱ्यात दिवा, दिवेच दिवे. आता ते मुंबईचं कॉन्व्हेंट स्कूलचं पोरग, त्याला काय कळते, हाय हाय फाय 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 करायचे ते. मामी हे काय आहे, तर मामीने त्याला गंमत म्हणून, आपला भाचा होता ना नंद्याचा पोरग, ती मामी म्हटली, आहो भाचे बुवा, ही सूर्याची पिल्लं आहेत. ते पोरग म्हणाला, मामी आमच्या मुंबईला नाही आहे सूर्याची पिल्लं. आता मुंबईला सगळ्या लायटी असतात, दिवा कुठे, त्यांनी पाहिलाच नव्हता. ते म्हटलं, मामी लई कंजूस आहे, कधी भुईमुगाच्या मुळभर शेंगासुद्धा आम्हाला देत नाही, तर हिच्याकडं सूर्याचं पिल्लू मागितलं तर हे देणार नाही. हा म्हटला, मी एक सूर्याचं पिल्लू लपून ठेवणार. आणि पुढे मोठी गवताची गंज होती. मामी झोपली आणि हे उठलं, कोण, बाचा. बाहेर गेला, एक सूर्याचं पिल्लू घेतलं म्हणजे ती पंती, आणि गवताच्या गंजीत लपून ठेवली आणि येऊन झोपलं. हे झोपल्यावर ते जागं झालं, कोणतं, सूर्याचं पिल्लू. आखी गंज जळाली तेव्हा त्या फटीतून ही झोपेत जागी झाली, आणि फटीतून पाहती उजेड कशाचा, दरवाजा उघडा, जीप बोंब आली, अगं बायो, अगं बाया वय, अगं ये गुग्यांच्या पुरी वय, अगं माझी गंज जळाली, गंज जळाली. हे पोरग उठलं का गडबडीत आवाजाने, तिथे मामीच्या दोन पायाच्या मधून घुसून काय म्हणते, मामी माझं सूर्याचं पिल्लू मिळालं असल, कळलं ना. सूर्याचं पिल्लू एवढंच होतं, पण त्याला केवढं पण होता येतं ना. तृण अग्नि मेळे समरस झाले, तृण अग्नि मेळे समरस झाले, बरोबर आहे. म्हणून बुद्धी लहान आहे, पण त्या बुद्धीला गंजलंय ना काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ. म्हणून दंभ सासर्या सांडी न पात्र हो, हो आईचा जोगवा जोगवा मागे, आईचा जोगवा जोगवा मागे, आईचा जोगवा 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 मागेन,
तरुणांनो आपलं गाव समृद्ध लोकांचं आहे, आनंदी लोकांचं आहे, निर्वैर लोकांचं आहे, श्रीमंत असून समृद्ध असून भोळ्या भाबड्या लोकांचं आहे. मी गावाच्या गाव फिरतो पण तेवढ्यापुरते मतभेद विसरून परत चांगल्या उत्सवाला एकत्र येणारी भावना तुम्हा लोकांची आहे म्हणून बऱ्याच वर्षाने सेवा झाली. आपल्याला जेवायचं आहे आता सगळ्यांना म्हणून या ठिकाणी थांबतो. भवानी शब्दाचा अर्थ कळाला तरी खूप झाला. भवानी म्हणजे विकाररहित आयुष्य. काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ अहंकार याच्या पलीकडे असलेलं पवित्र जीवन समाजाची सेवा करू शकतं म्हणून शाहू छत्रपती फुले, आंबेडकर, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई, मोठ्याने बोला अहिल्याबाई होळकर आणि माँसाहेब जिजाऊ महाराणी आशी जिजाऊ किती गुण गाऊ आणि महाराष्ट्राची राणी हो घेणारी सावित्रीबाई फुले आहे. ती सावित्रीबाई फुले भवानी आहे, माँसाहेब जिजाऊ भवानी आहे, सावित्रीबाई फुले भवानी आहे, अहिल्याबाई होळकर भवानी आहे. बाबासाहेबांसाठी शेणाच्या गौऱ्या थापून बाजारामध्ये विकून भीमराव आंबेडकरांना पैसे पुरवणारी त्यांची बायको रमाई, चार पोरं मेली पण आपल्या नवऱ्याला तिने कळवलं नाही. माझा नवरा विलायतीला गेलाय बॅरिस्टर होण्यासाठी म्हणून रामा माझी शेण गोळा करायची, शेणाच्या गौऱ्या बनवायची, बाजारी नेऊन विकायची, हिमाला पैसे पुरवायची, तिची लक्ष्मी कवली झाली. शिरसाष्टांग दंडवत करून आपण सर्व महिलांनो आपल्या मुलींना शिकवा मुलीच्या जन्माचं. एक दोनच मिनटं घेतो. मुलीच्या जन्माचं स्वागत करा. एक गोष्ट ऐकलं ना, बोला सगळ्यांनी, मुलीच्या जन्माचं नाराज होऊ नका, स्वागत करा ग मुलीच्या जन्मा सार्थक होईल भारत भूमीच. दुसरी गोष्ट, शत्रूच्या सुद्धा झाडाचं पान तोडू नका, एक तरी झाड या वर्षी लावा आणि पर्यावरणाचं रक्षण करा. तिसरी गोष्ट, आपल्या मुलींना शाळेत पाठवा. मुलं तर शिकणारच आहेत पण जे शिकणार नाहीत ती पोरं काय करतील, डीजे पुढं नाचतील शांत बाय, नाही तर मग यायचे एक दोन तीन चार रातभर चॅटिंग. म्हणून शिकले तर मोठे व्हाल, शाहू छत्रपती फुले व्हाल, पोरींना शाळेत घाला. शिकायला लाजू नको ग, येडेवाने वागू नको ग, आडाने राहून बाई ग वाटुळ करून मोग. शिकली नाही ती नागून भागू, ज्ञान कस तिच्याकड मागू, तिच्या दारिद्र्य दुःखाची परवड कुणाला सांगू. म्हणून लाव ग लाव ज्ञानाचं कुंकू कपाळीला, धरू नका माझा राग लागते मी तुम्हा माग, एवढा विचार डोक्यात साठवा, आपल्या बाळाला शाळेत पाठवा, आपल्या बाळाला शाळेत पाठवा, आपल्या बाळाला शाळेत पाठवा.
ترجمة نانسي قنقر.